सख्या मावस बहिणीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सुरेश टेके याला 12 वर्षे कारावासाची शिक्षा सांगली न्यायालयाने सुनावली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे आरोपी सुरेश टेके बहिणीच्या घराशेजारी राहत होता. त्याच्या बहिणीचा पती मयत झाला होता, त्यामुळे घरची परिस्थिती बेकार असल्याने ही महिला कामाला जात होती. यावेळी मुलीलाही शाळा बंद करण्यात आली होती, त्यामुळे ही मुलगी घरीच असल्याने त्याचा फायदा आरोपीने घेतला आणि 2012 भाचीवर बलात्कार केला आहे. आज त्याचा निकाल लागला आहे. त्याला 12 वर्षे सक्तमजुरी आणि कारावासाची शिक्षा दिली आहे.